नमस्कार, मी नमिता वेदक। शिकागो महाराष्ट्र मंडळ चाय टाउन अंगत पंधव टीमतर्फे आपल्या सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाचे वारे साहजिकच व्हायला लागतात, आणि त्या प्रेमाचा वारंवार आठवण करून देणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे। जे प्रेम तुम्ही तुमच्या मनात सतत अनुभवता तेच तुम्ही ज्या व्यक्तीवर करता त्याला एक्सप्रेस करणे म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे। असं म्हणतात की व्हॅलेंटाईन डेची सुरुवात एका रोमन फेस्टिवलपासून चालू झाली आणि जवळजवळ 5व्या शतकाच्या शेवटी पोप गॅलेशियसने 14 फेब्रुवारी हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन्स डे म्हणून घोषित केला होता। त्या दिवशी आपल्या प्रेमाची मनात असणारी हुरहुर आणि भावना ही आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीकडे व्यक्त करण्यात येते। पण असं म्हणतात की फूड इज अ सिम्बल ऑफ लव व्हेन वर्ड्स आर नॉट इनफ, आणि आपण कुठे शेक्सपियर आहोत म्हणा, तेव्हा आपली धाव फक्त किचनपर्यंतच। तर ह्यावेळी चाय टाउन अंगत पंगत कपल्स इन द किचन मध्ये सादर करूया द लव फ्लेवर्स, आणि आज आपण जाणार आहोत अशा एका क्रिएटिव्ह मैत्रिणीच्या घरी आणि तिच्या किचनमध्ये बघूया ती तिचं प्रेम कसं एक्सप्रेस करते ते। चला चला तर जाऊया। नमस्कार मंडळी, अंगत पंगतच्या व्हॅलेंटाईन डे एडिशन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण आलोय इकडे एका शिकागोच्या नॉर्थ वेस्ट सबब मध्ये लिंकनशायरमध्ये। लिंकनशायर इज टिपिकली फेमस फॉर इट्स हायस्कूल, फॉर इट्स समर कॅम्प अँड ब्युटिफुल होम्स। आज अशाच एका एक सुंदर घरात तुम्ही बघत असाल आपण आलोय, पण या घराचे मालक मालकीण मात्र तुम्हाला अपरिचित नाहीत। तर बघूया तरी आपण कोणाच्या घरी आलोय। या 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 मजेत, तुम्ही काय म्हणताय? थँक्यू थँक्यू। काय आज एकदम डेकोरेशन वगैरे काय राव, मुंबईचे ना तुम्ही, हे म्हणजे मला माहित हे डेकोरेशन तुम्हीच केलंय। पण बघा तरी मंडळी केवढं छान डेकोरेशन केलंय व्हॅलेंटाईन डे साठी। अहो आता असं वाटत होतं की आत्ताच न्यू इयर्स पार्टीवरनं परत आलो, आणि बघता बघता व्हॅलेंटाईन डे आला सुद्धा। पण हा खटाटोप एवढा केलाय खरा व्हॅलेंटाईन डे साठी? अरे त्याचं मेन कारण असं आहे की आज रत्नांनी काही खास डेझर्ट करून दाखवणार आहे आणि इतरांना पण दाखवणार आहे कशी करता येतील ते। अरे मग एवढ्या चांगल्या कामात लेट कशाला? चला तर मग आपण बघूया काय दाखवताय तुम्ही आम्हाला। नक्की नक्की। तर मित्रमित्रांनो, आता मी दाखवणार आहे स्पेशली रसमलाई ट्रेसलेचे केक आणि रोज ट्रेसलेचे केक, आणि त्याच्यासाठी जो आपला बेस केक असतो तो मी यावेळी डंकन हाइम्सचं हे रेडीमेड मिक्स जे होतं ते वापरलं, आणि थोडासा तो केक असा घट्ट व्हायला पाहिजे कारण आपण तो सोप करतो मिल्कमध्ये। तर तुम्ही दुसराही ब्रँड वापरू शकता, बट दिस वॉज वन ऑफ द बेस्ट। आय नो मनीष, मी ऐकलं तुला बेटी क्रॉकरचा ब्रँड खूप आवडतो म्हणे। हो त्याच्या मागे एक स्टोरी आहे ना, तर बेटी क्रॉकर असं नावाचा कोणी पर्सनच नाही आहे। अच्छा। वॉशबर्न क्रॉसबी नावाच्या कंपनीने लोकांना पर्सनलाइज रिप्लाय जावे असं वाटावं म्हणून ते नाव इन्व्हेंट केलं, अँड ऍज इट टर्न आउट इट बिकेम इट्स ओन ब्रँड अँड नाव ते स्वतःचे केक विकतात। ओके, दॅट्स गुड टू नो। आता तू जरा मला तिकडचा केक देशील का? ॲब्सोल्युटली। अरे वा थँक्यू। आणि ते कपकेक्स पण आणशील? नक्कीच। आता जनरली या एका पॅक मधनं हे दोन्ही मी करू शकले विच वॉज नाईस, आणि तुमच्यावर आहे की तुम्हाला वेगवेगळे जर बनवायचं असेल तर तसं करू शकता, किंवा तुम्ही ह्या एका भांड्यात सुद्धा ट्रेसलेचे केक बनवू शकता। तर नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला लागतं ते ट्रेसलेचे मिल्क साठी मी हे तीन वापरते, एक तर स्वीट अँड कंडेन्स्ड मिल्क, नंतर इव्हॅपरेटेड मिल्क, आणि ह्याच्या बरोबरच मी व्हिपिंग क्रीम किंवा एखादं हेवी मिल्क सुद्धा वापरते। पण आज मी थोडं वेगळं म्हणून हे हाफ अँड हाफ मिल्क सुद्धा वापरलंय, आणि ह्याचं असा काही रूल नाही आहे, यू कॅन ऑलवेज यूज ॲज पर युअर टेस्ट, त्यामुळे कमी जास्त करू शकता। आणि ऍक्च्युली मला डेझर्ट घरी बनवायला आवडतं ते त्याच्यामुळेच, कारण एक तर तुम्ही शुगर बटर मिल्क सगळं ऍडजस्ट करू शकता ऍज पर युअर टेस्ट बड्स, तर त्यामुळे मी जरा ट्राय करते जनरली की थोडं कमी खाऊ शकतो। खरंच, पण डोंट डाउन प्ले इट। मला माहितीये की बेकिंग इज अ लॉट अबाउट केमिस्ट्री,
आणि बेकिंग इज वन ऑफ द हार्डेस्ट थिंग टू मास्टर इन कुकिंग, कारण प्रत्येक इन्ग्रेडियंट तुम्ही जर टाकता दॅट हॅज अ पर्पज टू सर्व, राईट? सो थोडं जरी तुम्ही चुकीचं टाकलं तर बेकिंग फसायला वेळ नाही लागत. सो यु नो त्यांनी आपल्याला सांगितलं केवढं सोपं आहे आणि कसं पटापट होतं, पण आय एम शुअर इयर्स ऑफ यु नो मास्टरिंग युअर आर्ट इज रिक्वायर्ड टू गेट हियर. कसं आहे ना, त्यांना आमचं आडनाव मालपेकर आहे, शी मेक्स इट साऊंड लाईक माल बेकर. नाही आणि बेकिंग आणि कुकिंगचं म्हणाल तर ऍक्च्युली आय हॅव टू थँक माझी आई जिने मला सर्वात कठीण असा पदार्थ म्हणजे मोदक शिकवले होते आणि भाकरी, आणि नंतरचं सगळं ऍक्च्युली मी सासूबाईंकडून शिकले, म्हणजेच निलेशच्या आई चंद्रकला मालपेकरांकडून. तर तुमची ओळख लहानपणापासूनची का? आम्ही साधारण 10वीत असताना पहिल्यांदा एकमेकांना भेटलो आणि मग आम्ही दोघेही ज्युनियर कॉलेजला एकत्र होतो, विल्सन कॉलेजला, गिरगाव चौपाटी. आईला बचपन से एकदम मग लग्न तर एकदम धूमधडायला केलं असाल. लग्न आमचं अशी गंमत आहे की आम्ही दोघांनी ठरवलं होतं की लग्न स्वतःच्या पैशाने करायचं, त्यामुळे आम्ही दोघांनी दोघांच्या बाजूने फक्त 50-50 लोकांना बोलवलं. आई वडील खूप वैतागले होते पण वी मॅनेज. तेव्हा वी कुड अफोर्ड ओनली दॅट मच. साधी राहणी उत्तम विचार. थँक्यू थँक्यू मनीष. आणि तुम्ही दोघं विल्सन कॉलेज म्हणजे तिकडे जवळच राहतात? आम्ही दोघेही म्हणजे तू मगाशी मुंबईचा बोललास पण आम्ही म्हणू आम्ही मुंबईचे नाही, आम्ही गिरगावचे आहोत. आणि आम्ही म्हणजे ती ठाकूरवाला राहायची आणि मी गिरगावात, आणि तसे जवळच म्हणजे आम्ही एकमेकांच्या घरी पण जायचो. म्हणजे हे सोबो झालं नाही का? म्हणजे पुणे 30 आणि इतर पुणे ऐकलं होतं मी, हे म्हणजे सोबो मुंबई आणि इतर मुंबई झालंय. पण मी तुम्ही डाऊन टाऊन मुंबई एकदम हाडाचे मुंबई कर, हाडाचे गिरगावकर, हाडाचे गिर, सॉरी सॉरी माय अपॉलॉजीज. तर डेझर्ट जेव्हा आपण कोणाला सर्व्ह करतो ना, तर एक अजून एक त्यातला एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे तुम्ही कशात ते सर्व्ह करता, राईट? तर मी असे काही वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स घेतले आहेत आणि काही तर तुम्हाला म्हणजे जर कोणाला पॅक करून द्यायचे असेल तर दिस इज मोर लाईक अ मिल्कशेक आणि किंवा आईस्क्रीमचा आहे, पण त्याच्यात पण असेंबल केल्यावर इट लुक्स व्हेरी नाईस. आणि तुम्हाला अमेझॉनवर असे छोटे किंवा प्लास्टिकचे पण असे कंटेनर्स मिळू शकतात स्पेशली फॉर व्हॅलेंटाईन्स डे जे हार्ट शेप आहेत, आणि तुम्हाला म्हणजे पार्टी असेल किंवा काही असेल तर हा असा अख्खा कंटेनर सुद्धा लोकांना देऊ शकता, विच दे कॅन टेक इट होम एज वेल. तर आता मी सुरू करणार आहे कपकेकने. तर मग आता या गोल कंटेनरमध्ये मी हा कपकेक ठेवते आणि जसं तुम्ही बघितलं तर इट्स लाईक परफेक्टली बेक्ड, म्हणजे खूप घट्ट नाही किंवा एकदम सॉफ्टही नाही आहे. आणि आता बिकॉज दिस इज अ ट्रेसलेचा केक आणि त्याच्यात रिअली तो मिल्कमध्ये सोपवायला पाहिजे, मी फोर्कने असं ह्याला काही भोकं पाडणार सो दॅट त्या आतमध्ये सुद्धा हा तो नीट जाईल. आणि आता इकडे तुम्ही जसं बघाल हे जे मी मगाशी म्हटलं तसं हे ट्रेसलेचे मिल्क आपण जे बनवलंय 3 ह्याचं, आणि त्याच्यात मी स्पेशली सॅफ्रन किंवा आपण जे केशर म्हणतो मी हे नेहमी या ब्रँडचं वापरते गॅदरिंग, आणि दॅट इज रिअली गुड. तर त्याने हा सुंदर त्याला कलर आलेला आहे. आणि आता तुम्ही असंही करू शकता की यू कॅन टेक द केक आणि तुम्ही तो त्यात असा मस्त डुंबवा आणि नंतर जेव्हा तुम्ही तो पिक कराल ना, आणि देन यू कॅन जस्ट टेक इट अँड पुट इट इन द ग्लास कंटेनर. तर दॅट इज वन वे. किंवा मग तुम्ही तो नुसता घेऊन तुम्ही वरतून हे असंही घालू शकता. सॅफ्रनचा एक अरोमा येतोय. मी काही प्रोफेशनल बेकर नाही आहे, पण तुम्ही जर असं हे व्हिपिंग क्रीम घेतलं ना तर त्याने सुद्धा तुम्हाला हे आणि तुम्ही आपल्या म्हणजे ते बीट करून घ्यायचं, साधारण एक 10 मिनिटं वगैरे लागतात, आणि त्याच्यानंतर मी हे असं सुंदर ते बीट करून त्याच्यात थोडस केशर घालून हे आपण ऑफकोर्स डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. तर व्हिपिंग क्रीम मध्ये तुम्ही इदर हे मिल्कमेड घालू शकता किंवा तुम्ही थोडीशी साखर घालू शकता, पण ते खूप गोड न करण्यात इज द फन. आणि जसं मी म्हटलं की मी काही
प्रोफेशनली बेकर नाही आहे, पण मग मी काय करते, मी असा एक त्याचा डॉलप घेते आणि तो त्याच्यावरती टाकते आणि देन आय जस्ट गिव अ स्टर, लाईक थोडस स्प्रेड करून सो दॅट इट्स कवर्ड. ठीक आहे. आणि आता ह्याच्यावरती ऍक्च्युली हे तुम्ही कोणत्याही स्टेजला खाल्लं तरी सुंदरच लागतं, पण आता इकडे जसं तुम्ही बघताय की ही आहे कॅश्यूची पावडर आणि आता मी ती थोडीशी ह्याच्यावरती स्प्रिंकल करणार आहे. आणि मुद्दामून तुम्ही त्या मिल्क मध्ये सुद्धा ती टाका कारण इट रिअली लुक्स नाईस. आता ही आहे बदामाची पावडर, नंतर मी वापरते पिस्ताची, ती पण छान लागते. म्हणजे तुझ्या तीन मिल्क बरोबर तीन पावडर, तीन पावडर. आणि ही स्पेशली तुझ्यासाठी कारण तुला रोज पेटल्स पण ऍक्च्युली ह्याच्यात खूप छान वाटतात, तर मी आता ती थोडीशी चुरून घालते ह्याच्यावर. पण निलेशला ती असं वाटतं की ती दातात आलेले चांगली नाही, म्हणून मी त्याच्यासाठी रोज पावडर सुद्धा केली आहे. अँड यू कॅन जस्ट स्प्रिंकल दॅट. तर आता जसं तुम्ही बघताय एवढ्या कमी वेळात आणि इतक्या सुंदर स्टेप्स मध्ये हे इतकं छान डेझर्ट तयार झालंय. आता जसं मी दाखवलं तसं इतक्या कमी वेळात ऑफकोर्स प्रिपरेशन करायला लागतं, पण हे इतकं सुंदर डेझर्ट तयार होतं आणि दिस इज अ व्हेरी इट्स लाईक बाय एव्हरीबडी. पण रत्नागिरी हे खायचं कधी खरं ना? अच्छा अच्छा. मी असं म्हटलं की लाईक एका गायकाला एक चांगला श्रोत्रा मिळाल्याशिवाय काय त्याला कम्प्लीटनेस येत नाही ना. मग तसं एका चांगल्या शेफला असं कोणीतरी फूडी किंवा गॅस्ट्रोनॉम भेटला पाहिजे, तर तो रोल तुम्ही प्ले करता का? तो गिनी पिग मीच आहे. वजनावर वाटत नाही का तुला? नाही नाही अजिबात नाही. पण मला पण हाच क्वेश्चन आहे की आता ते एवढं एन्टायसिंग दिसतंय पण एकच आहे. नाही नाही त्याची काही काळजी करू नकोस मनीष, मी अजून एक करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी वापरणार आहे हा जो पण मोठा केक केला ना तो. कधी कधी तुम्हाला म्हणजे असा केक करून खूप जण असतील पार्टीला आणि जर तेवढे कपकेक्स नाही बनवता येणार शक्य, तर मी आता इथे हा केक वापरलाय. आणि जनरली मला स्वतःला कडा आवडतात, पण जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या कापून टाकू शकता, म्हणून मी असं ह्या काढून ठेवते. या पूर्वतयारीमुळे काय होतं, आपल्याला पाहिजे तेव्हा डेझर्ट मिळतो. अरे खरंच आयडिया छान आहे. नाही आणि खरोखर म्हणजे दॅट्स अ ग्रेट पॉइंट. आपल्याला जनरली थोडस काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा मग रादर दॅन बाहेरून काही आणण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात क्वांटिटी पण ठरवू शकता की मला दिवसाला किती छोटा पीस खायचा आहे. आता हा जर तुम्ही बघाल तर हा कपकेकचा लिटरली अर्धा आहे, पण इट कुड बी सफिशियंट फॉर वन डेझर्ट आफ्टर मील. तर आता मी दाखवणार आहे डायट वाल्यांसाठी असं आपण आमच्याकडे केक असा जास्त काही राहणार नाही, कारण मी असं पण ऐकलं होतं की केक इज अ बेक्ड प्रॉडक्ट, ते फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे त्याच्या क्रिस्टलायझेशन मध्ये काहीतरी फरक पडतो आणि त्याची चव किंवा त्याचा टेक्स्चर अपिअरन्स खराब होतं. सो मी असं म्हणतो की केक कसाला फ्रीज मध्ये ठेवला, तो कधी ना कधी पोटात जाणारच आहे. एक रात्र बाहेर ठेवायला लागला तर बाहेर ठेवून खाऊन टाका. आणि मग आता परत आपण आता जसं तुम्ही बघताय की मी ऑफकोर्स तू दोन पण घेऊ शकतोस मनीष, पण असे छोटे पीसेस पण करू शकता. तुम्हाला जर कव्हर आवडत नसेल तर तुम्ही ते कट करून टाका आणि जस्ट यूज दिस सॉफ्ट व्हाईट पीस, पण मला आवडतं. इट लुक्स इट टेस्ट रिअली गुड विथ दिस. तर आता मी हा जो काचेचा ग्लास घेतलाय तर मी आता त्याच्यात हे दाखवणार आहे की कसं आपल्याला करता. आता भरताय तोपर्यंत तुमच्या फॅमिलीचे दोन सदस्य आज इथे आत्ता इथे नाही आहेत, तर तुम्ही त्यांच्याबद्दल थोडं सांगाल का आत्ता त्या बनवत आहेत तोपर्यंत? हो नक्की. मैत्रेयी आमची मुलगी, ती सध्या कॉलेजला आहे, ती लास्ट इयर आहे आयुमध्ये केली स्कूल ऑफ बिझनेस. आणि मॉझी जो आमचा गव्हर्नमेंट डॉग आहे त्याला डेझर्ट्स खूप आवडतात, त्यामुळे डेझर्ट्स करताना आम्ही त्याला नेहमी दुसऱ्या रूममध्ये ठेवतो, त्यामुळे तो इथे नाही आहे. वा, मॉझी हे नाव म्हणजे टेकन आउट ऑफ सम टीव्ही शो वाटतं एकदम, मला फार आवडलं. हो तू व्हाईट कॉलर बघितलंय का? एकदम वन ऑफ माय फेवरेट टीव्ही शो. अच्छा. व्हाईट कॉलर मध्ये मॉझी म्हणून कॅरेक्टर होत आणि आमचा जो कुत्र आहे मॉझी त्याचं पहिलं नाव वेगळं होतं आणि त्याला आम्ही रेस्क्यू केलं रेस्क्यू शेल्टर मधनं,
सो आमची मुलगी मैत्रेयी शी ऍक्च्युअली फाउंड सिमिलॅरिटीज बिटवीन मॉझी एज अ कॅरेक्टर इन व्हाईट कॉलर आणि आमचा पुत्र. सो दॅट्स हाऊ वी गेव हिम द नेम मॉझी. त्यामुळे त्याचं नाव ते चेंज झालंय जेव्हा तो 3.5 वर्षाचा होता. But he's liked the name and he to ata Mozi navane chhokla jato. Mozi is one of the very interesting characters in that. Very intelligent, and he was also in that case orphan. Yes. So that's how it is. आणि तुम्ही मॉझी बद्दल बोलेपर्यंत हा बघा, आता हा डबल लेअरचा आपला ट्रेसलेचा केक रसमलाई केक रेडी झालाय. तुम्ही तुम्हाला आता तिसरा लेअर पण लावू शकता. त्यामुळे आणि परत मी सेम मी याच्यात आता काजू किंवा बदाम नाही घातलेत, पण तुम्हाला ज्या पावडरी आवडतात त्या तुम्ही करून असा हा सुंदर ट्रेसलेचा केक बनवू शकता. स्ट्रॅटेजिकली माझ्यापासून लांब ठेवत ती अजून जास्त करेल. तू पण करू शकतोस. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. नाही वा वा छान. पण मागच्या तुमच्या डेकोरेशन मध्ये कळतं की तुमची मुलगी आयु मध्ये आहे, तुम्ही पण आयु मधनं ग्रॅज्युएट झाले, पण तुम्ही आता एम्प्टी नेस्टर्स आहात काही वर्षांसाठी. मग तुम्ही टाइमपास म्हणून काय करता दोघे एकत्र? बऱ्याच गोष्टी म्हणजे आम्ही ऍक्च्युली स्कूल म्हणजे ज्युनियर कॉलेज पासून फ्रेंड्स होतो, त्यामुळे आमच्या खूप आवडीनिवडी तशा सारख्या आहेत. आम्ही एकत्र ट्रायथलॉन केलंय, सुपर स्प्रिंट, बट वी स्टार्टेड दॅट. आम्ही बाइकिंग करतो. आणि सगळ्यात एक धमाल गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही दोघांनी एकत्र मिळून एकदा प्लेन मधनं उडी मारली पॅराशूट लावून. पण डेअर डेव्हिल आहे तो म्हणजे एकदम एक्साइटिंग एम्प्टी नेस्टर. पण वेअर इट स्टार्टेड वॉज 12वी मध्ये मला कावीळ झाली होती आणि तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला घरीच राहायला लागतं. आणि निलेश तेव्हा एक मोठं जिक्सॉ पझल घेऊन आला होता, मोठं म्हणजे लिटरली या टेबल एवढं असेल. आणि ते आम्ही ऍक्च्युली वी स्टार्टेड सॉल्व्हिंग इट टुगेदर, कारण आमच्याकडे त्याचं पिक्चर पण नव्हतं, त्याच्याकडे फक्त ते पीसेस होते. आणि दॅट आय थिंक रिअली गॉट अस स्टार्टेड. त्याची स्टोरी अशी आहे की त्यावेळेचे कॉलेजचे दिवस आणि आम्ही खूपच चांगले मित्र होतो. आणि जेव्हा तिला कळलं कावळी झाली आणि तिला घरी राहायला लागतंय, तेव्हा असंच मित्रांमध्ये बोलता बोलता आम्ही चोर बाजारला गेलो आणि चोर बाजार मध्ये 5 रुपयात ते पझल मिळालं, ते घेऊन आलो. आणि देन दॅट्स हाऊ वी काइंड ऑफ स्टार्टेड सॉल्विंग इट. तेव्हापासून आयुष्याचं पझल सॉल्व्हच करतो. आणि तेव्हापासून तुमच्या डिटेक्टिव्ह सिरीजचे आवड तिथून निर्माण झाली, अजूनपर्यंत सुटलेली नाही. चांगलं, गुड गुड. सोडव, एक्साइटिंग. तर तुम्ही म्हणाला तर तुम्ही दुसरा दोन डेझर्ट दाखवणार आम्हाला आज. हो, तर मी दुसरा डेझर्ट दाखवणार आहे रोज ट्रेसलेचे केकचं. तर मग आपण बघूया. नक्कीच. तर आता व्हॅलेंटाईन्स डे म्हटला की रोज इज वन की पार्ट ऑफ इट, राईट? त्यामुळे रोज ट्रेसलेच्या केक शिवाय तर आपण हा एपिसोड कम्प्लीटच नाही करू शकणार. तर म्हणून मी आता दाखवणार आहे रोज ट्रेसलेचे केक. आणि परत एकदा तेच आपण तुम्ही तीन ती मिल्क जी आहेत ते आपण जसं म्हणालो की एक कंडेन्स्ड मिल्क, एक इव्हॅपोरेटेड मिल्क, आणि मी कधी कधी व्हिपिंग क्रीम वापरते किंवा हाफ अँड हाफ. तर यावेळी इथे जसं तुम्ही बघताय की मी हे रोज मिल्क बनवलंय, तर त्याच्यात मी यावेळी व्हिपिंग क्रीम वापरलंय कारण ते थोडं घट्ट आणि असं जरा दाट होतं. आणि नंतर त्याच व्हिपिंग क्रीमला खूप वेळ म्हणजे साधारण 10 मिनिटं बीट करून आणि त्याच्यात हे मी थोडस रुह अफजा टाकलाय. तुम्ही रोज सिरप सुद्धा टाकू शकता, त्याने पण खूप छान फ्लेवर आणि अरोमा येतो. ऑलरेडी येतो रोज 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 डे व्हॅलेंटाईन डे काय रोज डे आमच्याकडे रोज. आणि नंतर ही रोज पेटल्स आहे आणि जसं मी मगाशी म्हंटल तसं ही रोज पेटल्सची स्पूड आहे. आणि आपण परत ह्या ज्या पिस्ता पावडर आहे किंवा कॅश्यू पावडर आहे हे सगळं वापरणारच आहोत डेकोरेशनसाठी. तर आता सुरू करूया मगाच्या सारखंच. तर मी हा गोल आपला कंटेनर घेतलाय आणि त्याच्यात मी ठेवणार आहे हा एक कपकेक. निलेशला काढता येईल का? ट्रेवरनं आठवलं तेरे मेरे सपने. मिळणार आहे तुला केक निलेश. तयारी चालू आहे. आणि परत एकदा मी जसं मगाशी दाखवलं तसं या केकला
थोडेसे होल्स पाडून घेणार आहे. तुम्ही सुरीने पण पाडू शकता, पण फोर्क इज बेटर असं मला वाटतं कधी कधी. आणि परत तुमच्यावर आहे, जनरली मला असं वाटतं की केक ठेवून मिल्क घालण्यापेक्षा इफ यू कॅन जस्ट पुट इट हिअर, लेट इट सोक, त्याच्यावरती चांगलं ते मिल्क येऊ दे. तुम्ही एखादा 2 सेकंद जास्त ठेवू पण शकता, आणि देन ऑल यू हॅव टू डू इज जस्ट पिक इट अप आणि पुट इट हिअर. आणि नंतर आता आपण हे एक्स्ट्रा मिल्क त्याच्यावर घालणार आहोत. आणि हे थोडं आपण मिल्क जास्त घालायला पाहिजे, कारण केक्स जे आहेत ते छानपैकी ते सोक सुद्धा करतात. टिश्यू पेपर देशील? थँक्यू. ते नुसतं वासाने नाही, दिसायला पण एवढं टेम्पटिंग वाटत आहे. आणि किती वेळ थांबायचं खरंच? नाही नाही, तुम्हाला लवकरच मिळणार आहे. हजार की घडिया कम होती जा रही है, लगता तो ऐसी है. आणि जेव्हा तुम्ही हे कराल ना, मला अजून एक जाणवलं की प्रेझेंटेशन पर्स्पेक्टिव्ह दे, जरी ह्या सगळ्यामध्ये रोज असलं तरी तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या शेड्स करा. म्हणजे आता ही शेड जर तुम्ही बघाल तर ही थोडी डार्क आहे, कारण त्यात रू अपचा जास्त आहे, आणि हे जे व्हिपिंग क्रीम आहे त्यात थोडं कमी आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता मी परत एक गुड अमाऊंट ऑफ हे घेणार आहे. आणि ते त्या, आणि तुम्हाला अमेझॉन वर वगैरे बऱ्याच गोष्टी पण मिळू शकतात वेर यू कॅन डेकोरेट दिस, पण मी आपलं जस्ट आणि आता रोज पेटल्स ह्याच्यावर घातली आपण की आपलं मस्त डेझर्ट तयार. आणि ह्याच्यात मी जनरली पिस्ताची पण पावडर घालते, कारण ती हिरव्या रंगाची असल्यामुळे ह्याच्यात खरोखरच छान खुलून दिसते. तर असं हे ट्रेसलेचे कपकेक रोजचा तयार आहे. पुढे आता बऱ्याचदा काय होतं की आपण, आता तू बघितलंस ना की सगळ्यांना कड आवडतेच असं नाही, त्यामुळे मी असे हे जे कॉर्नर पीसेस वगैरे असतात ते मी आता दाखवणार आहे की आपण ह्या छान आईस्क्रीम कंटेनर मध्ये कसे असेंबल करतो. चुरा पण वापरू शकतो का? हो येस, चुरा लिया आहेत. हो येस येस येस, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एकदम रोमॅन्टिक एपिसोड. तेवढंच डेझर्ट पण जरा टेस्टिंग होते. तर मग आता ह्याच्यात आपण असा हा जो चुरा आता भरलाय, तुम्ही तो पूर्ण चुरा पण करू शकता किंवा कप केक्स असा आपण ठेवू शकता. आणि नंतर ह्याच्यात आपण हे मिल्क हे मनीष असं डेझर्ट फ्रीज मध्ये असतात ना, ऑटोमॅटिकली मग तुम्ही पाहिजे तसं घेऊ शकता आणि खाऊ शकता. हो तेच मी विचार करतोय की आमच्या फ्रीज मध्ये किती जागा आहे, मला आता विचारायला लागेल अजूनला. आता रत्नांगीताने सांगितलंच की अमेझॉन मध्ये असे कंटेनर मिळतात, आय एम शुअर त्यांच्याकडे असतील हे. म्हणजे असं त्या संडे ग्लास मध्ये ते अजूनच टेम्पटिंग वाटत आहे. हो ते खूप, ह्याचा म्हणजे तो एकच प्रॉब्लेम आहे, जास्त वेळ टिकत नाही. टिका द्यायचं पण नाही ते, काय म्हणतात फ्रीज मध्ये ठेवून किंवा बाहेर ठेवून खराब व्हायला चान्सच नाही त्याचे. आणि कधी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यावरच मस्त आईस्क्रीम सुद्धा घालू शकता. आणि हा इतका छान आईस्क्रीम कप विथ द साइड ऑफ द केक इज रेडी. तर असा हा आता मी इथे ठेवते. आणि असाच तुम्ही ऍक्च्युली केक जार सुद्धा बनवू शकता. हे तुम्हाला मायकल्स मध्ये वगैरे सुद्धा मिळतात, आणि इट्स अ व्हेरी नाईस गिफ्ट कोणाकडे जायला किंवा कोणाकडे द्यायला. ही क्वांटिटी पण बरी वाटते. एक्झॅक्टली मी पण तेच म्हणणार होतो. पण तुम्हाला आतापर्यंत तुम्ही एवढं सांगताय की तुमच्या एवढ्या आवडीनिवडी एकदम जुळतात, पण काहीतरी असेल ना की जे तुम्हाला दोघांना एकाला आवडत एकाला नाही आवडत, वन लव्ज इट वन हेट्स इट असं काहीतरी तर असेल. तसं तू बघशील तर मी चहा पितो, रत्नांगी कॉफी पिते. रत्नांगी मी म्हणेन मासे खाऊ आहे, एवढा मासे खाऊ नाही. आय कॅन से द सेम थिंग विथ मी. अरे गुड टू नो. पण आता तुम्ही आम्हाला एवढे चांगले 2 डेझर्ट बनवायला शिकवलेत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने,
पण तू आणि हा एपिसोड आपण बनवूच, पण हा एपिसोड तुम्हाला कोणाला डेडिकेट करायचा का? हो नक्कीच. ऍक्च्युली हा मला माझा भाऊ दादो ज्याला मी म्हणते आणि ज्याचं पूर्ण नाव आहे रत्नेश जव्हेरी, ही इज अ कॅन्सर फायटर, आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपूर्ण त्याची जी डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत आणि आत्ता जी त्याच्याबरोबर माझी फॅमिली आहे मुंबईमध्ये, त्या सर्वांना डेडिकेट करायला आवडेल. कारण त्याने मला इतकं शिकवलंय आणि ऍक्च्युली म्हणूनच मी त्याचं नाव म्हणजे दादोजी कोंडदेव जे शिवाजी महाराजांचे गुरु होते तसं म्हणून त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये दादो म्हणायला सुरुवात केली. मी विचार मला वाटलं मी दादो ऐकलं पण म्हटलं की चुकली चूक झाली, पण बरोबर ऐकलं होतं मी. मग तुमच्या बायकोच्या गुरुच्या किंवा मेहण्याबद्दल तुमच्या काही आठवणी आहेत की नाही? आठवणी तर बऱ्याच आहेत, पण मी एवढंच म्हणेन की त्यांनी लग्नात काम पिळला होता पण हाऊस मला बेस्ट ऑफ लक पण बोलला होता. वा, म्हणजे तुमचा फ्रेंड ह्यांचा गुरु, चांगलं आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही बघाल तर मी इथे मँगो ट्रेसलेचे केक सुद्धा बनवला आहे, सिमिलर केक, आणि त्यामुळे फक्त त्याच्यात वेगळं एकच म्हणजे मी आय कुड गेट द मँगो स्लायसेस, त्यामुळे वरती जर तुम्ही रिअल फ्रूटच्या मँगो स्लायसेस टाकल्या तर ते पण खूप छान लागतात. व्हॅलेंटाईन्स डे, ये दिल मांगे मोर, दिल मँगो मोर. मी म्हणतो की इकडे एवढी डेझर्टची रेलचेल चालू आहे की आता कठीण आहे मला पण की जास्त वेळ हे खायचं सोडून इथे गप्पा मारायला. पण बिफोर वी डू दॅट, महाराष्ट्र मंडळ शिकागो तर्फे तुम्हा दोघांना व्हेरी बिग थँक्यू. तुम्ही आज तुमचा टाइम काढून आम्हाला तुमच्या घरात बोलवलं, आम्हाला 3 वेगवेगळ्या अगदी चविष्ट डेझर्ट शिकवल्यात. होपफुली आमचे दर्शक पण हे घरी ट्राय करतील, पण त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच फ्रॉम महाराष्ट्र मंडळ शिकागो चाय टाऊन अंगद पंगत. अरे थँक्यू, मंडळाचे आभार आणि मंडळ आभारी. अरे वा, नमस्कार. नक्कीच, पण अशा प्रकारे तुम्ही बघितलं केवढा छान डेझर्टचा मेनू पटकन इकडे सेट झालेला आहे. तर आम्ही तिकडे जायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही हे घरी नक्कीच ट्राय कराल, माहिती आहे तुम्ही पण आमच्यासारखेच कुडी असाल तर घरी हे ट्राय कराल. तर तुमचा अटेम्प्ट कसा झाला हे आम्हाला नक्की सांगा, अर्थात आम्हाला जर घरी चव घ्यायला बोलवलं तर सोने पे सोहळा. खरंच आमची नावं टायटलमध्ये असतीलच, बट देन फॉर आवर ग्रेशियस होस्ट अँड शेफ सियर रत्नांगी अँड निलेश मालपेकर, आवर कॉस्ट्युम डिझायनर अँड कॅमेरा पर्सन अवनी देशपांडे, व्हिडिओ एडिटर अनुराधा केळकर, आमच्या रिंग लीडर आयडिया जनरेटर प्रोड्युसर नमिताताई वेदक, दिस इज मनीष केळकर सायनिंग इट ओव्हर टू यू. लक्षात ठेवा, चवीने खाणार त्याला अन्नपूर्णा देणार.